आपण पाहता न्यूज 18 लोकमतनी या क्षणाची मोठी बातमी अर्थातच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमधली उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सदस्यांना व्हीप बजावण्यात आला आहे. अंजली शेरखाने आणि प्रकाश आष्टे या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान करा अन्यथा पक्षविरोधी कारवायांना सामोरे जा असा व्हीप राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या सदस्यांना बजावला आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये 19 बहुमताचा आकडा 26 आहे. राष्ट्रवादीचे सदस्य आणि त्यांच्यावर नाराज असलेले अशांच्यामध्ये मोठी चुरस आहे आणि एकूणच उस्मानाबाद जिल्हा परिषदेचं गणित अतिशय गुंतागुंतीचं आहे. बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बालाजी, जरा सविस्तर सांग की उस्मानाबादमध्ये राजकीय गुंता कशामुळे नेमका निर्माण झालाय? एकूण जर बघितलं मिलिंद सर, तर सकाळपासून मोठ्या घडामोडी ह्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदा निवडीत होत आहेत. सकाळची मोठी घटना अशी की बीजेपीनं शिवसेनेचे तानाजी सावंत जे आहेत त्यांच्या पुतण्याला उपाध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे व आपला उमेदवारी अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्याच्यावर दावा सांगितला आहे. याच्यात मोठी जी सगळा गुंतागुंतीचा प्रश्न जो आहे तो राणा पाटील यांच्या बीजेपी प्रवेशामुळे झालेला आहे. राणा पाटील ज्यावेळेस बीजेपी नव्हते राष्ट्रवादीत होते त्यावेळेस राष्ट्रवादी 26 सदस्य हे निवडून आले तो त्याच्या जोरावरती राणा पाटलांनी 54 ही संख्या जिल्हा परिषदेची आहे 55 त्याच्यामध्ये 29 सदस्य गोळा करत बेरीज करून राणा पाटलांनी जिल्हा परिषद ताब्यात घेतली होती. मात्र आता अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड आहे. राणा पाटील भाजपमध्ये गेल्यामुळे राष्ट्रवादीत काही सदस्यांचं राष्ट्रवादीसोबत राहण्याचं मत तर काही सदस्यांचं भाजपसोबत जाण्याचं मत आहे. एकूण ज्याची माहिती मिळते की 16 सदस्य जे आहेत राष्ट्रवादीचे ते राणा पाटील यांच्यासोबत आहेत तर 9 सदस्य जे आहेत ते राष्ट्रवादीसोबत आहेत. मात्र पक्षाकडून महाविकास आघाडीकडे जे अंजली शेरखाने यांना उमेदवारी अध्यक्षपदाची दिली तर प्रकाश आष्टे हे काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून देण्यात आले तर दुसरीकडे बीजेपीनं अस्मिता कांबळे यांना आणि धनंजय सावंत यांना उपाध्यक्षपदाची उमेदवारी शिवसेनेकडून दिलेली आहे. शिवसेनेची दोन गट पडलेले दिसत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीने आपले मतदार फुटू नये जिल्हा परिषद सदस्य फुटू नये म्हणून व्हीप जो आहे तो जिल्हाधिकारी यांना दिला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी मतदान केंद्राबाहेर सुद्धा हा येऊन व्हीप लावलेला आहे. जर मतदान राष्ट्रवादीचं मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झालं नाही तर कारवाईला सामोरे जावं लागेल अशा प्रकारचा व्हीप आहे तो त्यांनी जिल्हा परिषदच्या सभागृहाबाहेरच येऊन लावलेला आहे. हा सगळा गुंतागुंतीचा जो आहे तो केवळ राणा पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे झाला. मात्र आता राणा पाटील समर्थक जे 16 सदस्य आहेत ते नेमकी काय भूमिका घेतात, व्हीपला ते व्हीप मानतात का व्हीपला जुगारून मतदान करतात? व्हीपला जुगारून जर मतदान केलं तर बीजेपी आणि तानाजी सावंत यांचा फुटलेला गट शिवसेना यांची सत्ता जिल्हा परिषदेवर स्थापन होऊ शकते. विनंतर बालाजी तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता भारत बंदचं देशभरात आयोजन करण्यात आलं आहे. काही ठिकाणी संमिश्र तर काही ठिकाणी उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय. त्याबद्दलच्या काही बातम्या पाहूया. केंद्र सरकारच्या आर्थिक आणि कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी विविध कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारलाय आणि याचा प्रामुख्यानं फटका बसतोय तो बँक, वाहतूक, LIC आणि अन्य काही सेवांवर. देशाच्या वेगवेगळ्या भागातली आपण दृश्य पाहतो आहोत. मुंबई, औरंगाबाद ही महाराष्ट्रातली दृश्य. मुंबईमधलं जनजीवन सामान्य आहे तर औरंगाबादमध्ये अंगणवाडी सेविका, नर्स यांनी संपात भाग घेतला आहे. तिकडे ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले, त्यांनी रास्ता रोकोही केला तसंच रेल्वे रोकोही. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये सुद्धा कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं सकाळपर्यंत चित्र होतं. दक्षिणेकडे तिरुअनंतपुरममध्ये या बंदचा प्रवाशांना मोठा फटका बसला. दक्षिणेकडे सार्वजनिक वाहतूक सेवेवरती डाव्या संघटनांचं वर्चस्व असल्यामुळे ही पूर्णपणे कोलमडून पडली. तर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते आणि काही ठिकाणी निदर्शनं झाली तर काही ठिकाणी जाळपोळीचे सुद्धा प्रकार झाले. दरम्यान औरंगाबादमध्ये कामगार संपावर गेले आहेत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी आढावा घेतला, आपण पाहूया. औरंगाबाद येथे भारत बंदचा परिणाम दिसू लागलेला आहे. सर्व कामगार संघटनांचा एक मोर्चा निघालेला आहे. सकाळी पारिचारिक संघटनेने बंद केलेला आहे आणि या मोर्चामध्ये जवळपास सर्व कामगार संघटना डाव्या असतील उजव्या असतील सर्व
कामगार संघटना या ठिकाणी एकवटलेला आहे. भव्य मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. औरंगाबादेतील सगळ्या औद्योगिक जे काही औद्योगिक वसाहती आहेत त्या पूर्णपणे बंद आहेत. आणि माझ्या सोबत आहेत उद्धव भवलकर. दादा काय म्हणणं आहे, किती संघटना सामील झाल्या? बंधुणो, औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास 90 संघटना सर्व क्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्यापासून ती सार्वजनिक क्षेत्रातल्या आणि इंडस्ट्रीमधल्या आणि विशेषतः शेतकऱ्यामधल्या सुद्धा ह्या संघटना सामील झाल्यात. 90 संघटना सामील झाल्यात. अनेक केंद्रीय केंद्र सरकारनं अनेक केंद्रातील कर्मचाऱ्याला जे काय आहे त्यांना थ्रेटनिंग सुरू केलेली आहे. पण ते थ्रेटनिंग सोडून, दबाव सोडून मैदानात कर्मचारीसुद्धा उतरतो आहे. कारण जवळपास 2.5 कोटी कर्मचारी कामगार बेरोजगार झाला आहे आणि 76 लाख वॅकंट पोस्ट आहेत. बेरोजगारी संपत नाही आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी या देशातल्या सर्व कामगार कर्मचारी संघटना आणि सर्व शेतकरी संघटना आणि शेतमजूर युनियनसुद्धा याला पाठिंबा देत नाहीत. विद्यार्थी युवक महिला संघटनाही पाठिंबा देत. महिलांच्याही संघटना खूप मोठ्या प्रमाणात आहेत. महिलांच्या काय महिला एक तर स्कीम वर्कर्स आहेत, प्रोजेक्ट वर्कर आहे. या देशामध्ये 20 लाख प्रोजेक्ट वर्कर आहे जे 2000 ते 3000 मानधन घेतात, 12 तास काम करतात. गेल्या 10 वर्षापासून ह्या अंगणवाडी असेल, आशा असेल, मिड डे मील असेल, ग्रामरोजगार सेवक असेल, या सर्व प्रोजेक्ट वर्कर स्कीम वर्करला काहीही केंद्र सरकारनं दिलेलं नाही आणि म्हणून तो सुद्धा या संपामध्ये मोठ्या संख्येने भागीदारी करतोय. तरीच आपण बघितलं या ठिकाणी की मोठ्या प्रमाणात ज्या आहेत सगळ्या संघटना या ठिकाणी सामील झालेल्या आहेत. शिवसेना असेल, इतर संघटनाही कामगार संघटना सामील झालेल्या आहेत. हा मोर्चा आता क्रांती चौकातून निघालेला आहे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या, त्या ठिकाणी या मोर्चाचं सभेत रूपांतर होईल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. या सगळ्या भारत बंदमध्ये कोणकोणत्या संघटना किंवा कोणकोणत्या आस्थापनांमधले कर्मचारी सहभागी झालेत एक नजर टाकूयात. केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी यात सहभागी आहेत, त्यामुळे मंत्रालय आणि अन्य काही ठिकाणी याचा थोडाफार परिणाम बघायला मिळतोय. विमा कर्मचारी यात सहभागी आहेत, पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी यात सहभागी आहेत. BPCL आणि HPCLच्या कर्मचाऱ्यांनी तर आज सकाळी मुंबईतल्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, BSNL त्या पाठोपाठ MTNLचे कर्मचारीसुद्धा या संपात सहभागी झाले. या भारत बंदला विविध पालिका आणि महानगरपालिकेतल्या निवडणूक ज्या ठिकाणी आहेत तिथले सोडून बाकी सर्व कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला. घरकामगार, माथाडी कामगार, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि बांधकाम क्षेत्रातले कामगार सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी या भारत बंदमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रामुख्यानं मागण्या आहेत त्यांच्या, रोजगार हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं सार्वत्रिकरण, जीवनावश्यक वस्तूंच्या साठेबाजीवर बंदी, कामगार विरोधी आणि मालक धार्जिणे कायदे रद्द करावेत आणि याशिवाय कंत्राटी कामगार कायदासुद्धा रद्द करावा आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्या आहेत. आणखीन एक मागणी आहे ती म्हणजे 5 दिवसांचा आठवडा सुरू करावा. सरकारी कार्यालयांमधून अशा प्रकारची मागणी फार जोरात आहे. आणि याशिवाय शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीसुद्धा पूर्णतः लागू कराव्या. त्यामुळे भारत बंदमध्ये ज्या संघटना आहेत त्या सगळ्यांच्या मिळून या मागण्या आहेत आणि या मागण्यांसाठी 2 तारखेला जेव्हा वरिष्ठ पातळीवर म्हणजे केंद्रीय सचिवांच्या सोबत बैठक झाली होती तेव्हा त्यात कोणताही सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे आजच्या भारत बंदवर या सगळ्या कामगार संघटना ठाम राहिल्या. महाराष्ट्रामध्ये भारतीय कामगार सेना या शिवसेना प्रणित कामगार संघटनेनं सुद्धा या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. पुण्यामध्ये कशा प्रकारचं आंदोलन झालं आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी आढावा घेतलाय, पाहूया. केंद्र सरकारच्या आर्थिक आणि कामगार विषयक भूमिकांच्या विरोधामध्ये आज देशव्यापी बंद सुरू आहे आणि पुण्यामध्ये आपण आहोत आणि पुण्यामध्ये अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या सुद्धा या बंदमध्ये सहभागी झाल्या. वेगळ्या अभिनव पद्धतीनं ते आंदोलन करतात. आपण बघतोय की या सगळ्या अंगणवाडी ताई ज्या आहेत त्यांनी चेहऱ्याला मुखवटे लावलेले आहेत आणि आपण समान असं म्हटलेलं आहे. या सगळ्या मोर्चाचे आयोजक, या क्षेत्रात काम करणारे नितीन पवार देखील आहेत
आपण त्यांना विचारूयात की काय नेमकी कल्पना आहे घालून आपण सगळे मोर्चा काढतात. आज बंद देखील आहे, त्यामध्ये पण आपण सहभागी झालेलो आहे. आम्ही असं म्हणतोय की प्रियांकाला का बळी द्यावं लागलं, जर स्त्री विषमता आणि पुरी दुय्यम वस्तू आहे, ती उपभोगाची आहे, तर त्याची ते नाकारण्याची सुरुवात घरात झाली पाहिजे. समाजामध्ये सर्रास आई बहिणीवरनं शिवी दिली जाते. आई बहिणीवरनं शिवी देणं म्हणजे स्त्रियांना दुय्यम लेखणं, नंतर घरातले कपडे धुणं, स्वच्छता करणं, ही सगळी दुय्यम आणि कष्टाची कामं बायांनीच केली जातात. लग्नात कन्या दान केलं जातं का, हे सगळे प्रश्न या मोर्चात उपस्थित आम्ही करतो आहोत. आणि आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही मागणी करतो आहोत की आई बहिणीवरनं जे शिवे देतील त्यांच्यावर विनयभंग करा, लगेच गुन्हा नका दाखल करू. अंगणवाडी ताई या मोर्चामध्ये सहभागी आहेत. तर अंगणवाडीचं खाजगीकरण रोखण्यासाठी आम्ही आणि कामगार कायद्यामध्ये होणारे बदल, जे कामगार कायदा केंद्र सरकारने पूर्ण बदलला आहे किंवा बंद करण्याच्या मार्गावर आहे, त्यासाठी आम्ही सर्व कामगार भगिनी या मोर्चामध्ये सहभागी आहोत. त्यांच्यावर काय आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धत लागलेली ही बंद व्हावा अशी आमचे सर्व शेतमजूर महिलांची विनंती. बघितलं आपण फक्त अंगणवाडीच्या महिला असतील, पण मुख्य म्हणजे महिलांची सुरक्षितता आणि कामगार कायद्यांमुळे त्यांच्या जो आयुष्यावरती परिणाम झाला आहे त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं मुखवटे लावून या भारत बंदच्या निमित्ताने मोर्चात सहभागी होऊन जाब विचारला जाणार. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत. औरंगाबाद पुण्यात चांगला प्रतिसाद, पण मुंबईमध्ये जीवन सर्वसामान्य. वळूयात पुढच्या बातमीकडे. SC आणि ST समाजाच्या राजकीय आरक्षणाला मुदतवाढ देण्याचा निर्णय विधानसभेच्या विशेष अधिवेशनात घेण्यात आला. राज्याच्या विधिमंडळात एकमतानं या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. ज्या समाजाला लोकशाहीच्या मंदिरामध्ये येण्याची संधी मिळत नाही त्यांच्यासाठी हे विधेयक अतिशय महत्त्वाचं असल्याचं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. त्याआधी राज्यपालांचं सर्व सदस्यांना उद्देशून भाषणही झालं. की अमर्त्य सेन यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे की समस्यांवरती योग्य उपाय तोच करू शकतो ज्याने त्या भोगलेल्या असतात. आहे आपण सगळेच जण या सगळ्यांचे कैवारी आहोत, त्यांच्यासाठी विविध योजना आणि इतर उपक्रम सुद्धा राबवत असतो, पण तरी देखील त्या समाजातील व्यक्तींना आपलं जे काही दुःख असतं ते आपल्या भाषेत मांडण्याचं आणि त्याच्यावरती इलाज उपाय शोधण्याचं एक संधी म्हणा किंबहुना एक अधिकार हा मिळून देणं हे गरजेचं आहे. त्या 10 वर्षांमध्ये हा सगळा समाज आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने आला पाहिजे. माझा महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र हा देशातील सर्वात पुढारलेलं राज्य आपण म्हणतो, त्या राज्याने अनेक दिशादर्शक ही दैवत आपल्याला दिलेली आहेत. त्यांच्या विचारावरती चालल्यानंतर एक 10 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा माझा महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र देशातला एक सर्वोत्तम राज्य म्हणून हा नावारूपाला आलेला असेल याची मला खात्री आहे. आणि म्हणून या विधेयकाला मी समर्थन देतो आणि पुढच्या सर्वच माझ्या त्या समाजातील माता भगिनींना त्यांच्या कारकिर्दीसाठी मी शुभेच्छा देतो. संविधान संशोधन निश्चितपणे एक चांगलं संविधान संशोधनाचं विधेयक आणि त्याच्यावर अनुसमर्थन देण्याची चा जो काही प्रस्ताव आहे हा प्रस्ताव या सभागृहाने एकमताने मंजूर करत असताना यापुढे देखील समतायुक्त समाज करण्याकरता हे सभागृह कटिबद्ध राहील. आणि आम्ही जो शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो त्याचं पुरोगामित्व हे कोणाला चुकीचं ठरवण्यात किंवा कोणाला योग्य ठरवण्यात नाहीये, हे पुरोगामित्व हे समतेचा विचार बाळगणं यात पुरोगामित्व आहे. ते पुरोगामित्व निश्चितपणे या सभागृहामध्ये आपण यापुढे देखील राखू असा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी अनुसमर्थनाचा जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याला संपूर्ण समर्थन या ठिकाणी देऊन मी माझं बोलणं संपवतो. दरम्यान नाराज असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आजच्या अधिवेशनाला सुद्धा दांडी मारणं पसंत केलं. खातेवाटपापासूनच वडेट्टीवार चांगलेच नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. कालच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा विजय वडेट्टीवार आलेच नाहीत. वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागास प्रवर्ग, शैक्षणिक आणि सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप आणि मदत पुनर्वसन अशा प्रकारची खाती देण्यात आली आहेत.
आणि एक मोठी बातमी येते, विदर्भामध्ये मार खात असतानाच धुळे जिल्हा परिषदेत मात्र भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग प्रशस्त झालाय. 30 पेक्षा जास्त जागा जिंकण्यामध्ये भाजप यशस्वी होताना दिसतंय. याबद्दलची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात अपेक्षित आहे. पण भाजपनं शिरपूर, शिंदखेडा आणि धुळे तालुक्यामध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. तसंच साक्रीमध्ये सुद्धा आत्तापर्यंत भाजपच पुढे असल्याचं दिसतं. दीपक बोरसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. दीपक, काय जिल्ह्यातली स्थिती? धुळे जिल्ह्यामध्ये भाजपने मुसंडी मारली आणि कधी नव्हे ते पहिल्यांदा इतिहासामध्ये भाजप स्वबळावरती धुळे जिल्हा परिषद आपला झेंडा फडकवणार आहे. खरं तर निवडणुका ज्यावेळेस सुरुवात झाल्या, निवडणुका सुरू झाल्यानंतरच माघारीच्या दिवशीच भाजपने 5 जागांवरती बिनविरोध विजय मिळवला होता आणि खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती विजयाची. आणि आज आत्ता या क्षणाला आतापर्यंत 30 पेक्षा जास्त जागांवर भाजपने विजय मिळवलेला आहे. भाजपचा जो सत्ता स्थापनेचा जो हे आहे दावा आहे, भाजपची जी संख्या आहे ती आता पूर्ण झालेली आहे. थोड्या थोड्या त्याची घोषणा देखील होणार आहे. भाजपने अतिशय जोरदार या ठिकाणी मुसंडी मारली आहे आणि महाविकास आघाडी जी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी प्रचार केला होता, मोठमोठे नेते राज्यातले दिग्गज नेते धुळ्यामध्ये प्रचाराला आले होते. खरा सामना जो धुळे जिल्हा परिषदेमध्ये होता तो महाविकास आघाडी विरुद्ध भाजप होता. एकमेव देवेंद्र फडणवीस यांची सभा धुळे जिल्ह्यात झाली, तर दोनच सभा झाल्या होत्या. मात्र भाजपने महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद गटांमध्ये सगळा धुवा उडवलेला आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजपचे जे उमेदवार आहेत ते निवडून आलेत. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जे आहेत किरण शिंदे हे देखील स्वतः उमेदवारी करतो आणि ते देखील पडलेत. राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज जे नेते होते जिल्ह्यातले ते पडलेले आहेत. काँग्रेसलाही मोठा फटका बसलेला आहे. शिरपूर असेल, साक्री असेल, शिंदखेडा सगळ्याच चारीच्या चारी पंचायत समिती आणि चारी तालुक्यांमधल्या गटांमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात विजय मिळवलेला दिसतोय. दीपक तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. काही आंतरराष्ट्रीय बातम्या. इराणनं इराकवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये 80 जण ठार झाल्याची भीती व्यक्त होते. या हल्ल्यामध्ये 80 जण मारले गेल्याचा दावा इराणनं केला आहे. इराणनं इराकमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले. यामध्ये 13 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र डागण्यात आली. एकूण न्यूज चॅनल प्रेस टीव्हीनं यासंदर्भात एक ट्विटसुद्धा केला आहे. मात्र अमेरिकेनं सर्व काही ठीक असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा या संदर्भातलं ट्विट केलं आहे. इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्स यांनी अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला होता. इराकमधल्या पश्चिम इराकमधल्या 2 लष्करी तळांवर प्रामुख्यानं क्षेपणास्त्र डागण्यात आली. जर आखातामध्ये युद्धाचा भडका उडाला तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा अत्यंत गंभीर आणि नकारात्मक परिणाम हा भारतावरती होणार आहे. आणि तो यासाठी होणार की आजच्या घडीला जवळपास 80 लाख भारतीय हे आखातामध्ये राहतात आणि ज्या ज्या वेळेला आखातामध्ये अशी असुरक्षितता निर्माण होते त्यावेळेला या लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. 1990-91 जेव्हा इराकने कुवेतवरती हल्ला केला होता आणि आखातामध्ये अशाच प्रकारची युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेला देखील आपल्याला इमर्जन्सी इव्हॅक्युएशन करून या भारतीयांना भारतात आणावं लागलं होतं. या भारतीयांकडनं प्रतिवर्षी आपल्या अर्थव्यवस्थेला जवळपास 40 अब्ज डॉलर्सचं फॉरेन रेमिटन्सेसच्या रूपाने योगदान होत असतं. त्यामुळे आपण असं बघतो की ज्या वेळेला आखातामध्ये अशी परिस्थिती निर्माण होती त्यावेळेला तेलाचा आपला जो पुरवठा आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरचा गंभीर परिणाम होतो. इराक हा आपला सगळ्यात मोठा तेलाचा सप्लायर आहे आणि आता हा जो संघर्ष हा इराकमध्ये सुरू झालेला आहे त्यामुळे आपल्या तेलाच्या पुरवठ्यावरती नक्की परिणाम होणार आहे. दरम्यान या सगळ्या परिस्थितीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे आणि त्यांनी असं स्पष्टपणे दावा केला आहे ट्विटरच्या माध्यमातून की सगळं काही ठीक आहे. इराकमधील 2 लष्करी तळांवर इराणमधून काही क्षेपणास्त्रांनी हल्ला झाला. किती नुकसान झालं याची पाहणी सध्या सुरू आहे. सध्या तरी सगळं ठीक आहे. जगातील सर्वोत्तम लष्कर आमच्याकडे आहे. मी उद्या यावर सविस्तर निवेदन करणार आहे असं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या या ट्विटमध्ये नमूद केलं. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. ॲसिड विक्रीवर देशामध्ये पूर्णपणे बंदी घालावी अशा प्रकारचं आवाहन करत आणि संदेश देत अभिनेत्री कंगना रणावतनं दीपिका पडुकोन आणि छपाक या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. कंगनाची बहीण रंगोली ही स्वतः ॲसिड अटॅक सर्व्हायवर आहे आणि त्यामुळे कंगनानं संपूर्ण कुटुंबियांच्या वतीनं दीपिका पडुकोन आणि मेघना गुलजार यांचे आभार मानलेत. कंगनाची बहीण रंगोलीनं देखील ट्विटरवरून एक छानसा ट्विट करत छपाक या सिनेमाला शुभेच्छाही दिल्या.
ताकि इससे जूझ रहे उन जाबाज हौसलों को हिम्मत मिले जो अपनी जिंदगी से हार मान बैठे। इस फिल्म से उन दरिंदों के मुंह पर तमाचा पड़ा है जो अपनी हरकत में तो कामयाब हो गए। तिकडे दीपिका पदुकोणला सिनेसृष्टीतून अनेक कलाकारांचा पाठिंबा मिळतो। अभिनेत्री भूमी पेडणेकरनं देखील ट्विटरवरून दीपिकाला पाठिंबा दिला आहे। दीपिका काल JNU-मधल्या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी JNU-मध्ये गेली होती आणि त्यावरून दीपिकाला प्रामुख्यानं ट्रोलही केलं जात आहे। दीपिका तुला माझा पाठिंबा आहे, छपाक आज रात्री पाहण्यासाठी मी आतुर आहे असं भूमी पेडणेकरने म्हटलं आहे।